मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगली दौऱ्यावर येत असताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा, मोकळ्या हाताने येऊ नये, जर आला तर गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा उधळून लावू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. 30 तारखेला महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे हा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यावर प्रखर विरोध होताना दिसतोय. जर मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन आले तर मुख्यमंत्र्यांचे आम्ही स्वागत करू, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्या दिवशी जिल्हा बंद करू आणि गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा उधळून लावू, असे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. दिनांक 27 रोजी म्हणजे शुक्रवारीच मुख्यमंत्री सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार होते, मात्र या दौऱ्यावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे सावट असल्यानं तो दौरा पुढे ढकलून 30 जुलै रोजी मुख्यमंत्री सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी 2 सभा घेणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्यात पाय ठेवू द्यायचा नाही, असा ठराव मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर हा दौरा पुढे ढकलण्यात आला. 30 तारखेला सांगली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपतोय, त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री यांचा उद्याचा दौरा होणार की तो रद्द होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळं इथं आचारसंहिता लागू आहे, तर त्या इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री सांगली देणार आहेत असं आम्हाला समजलेलं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर सांगलीत मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, नाहीतर अध्यादेश जर न घेता आले त्यांनी तर गनिमी काव्यानं आम्ही त्यांचे कार्यक्रम उधळून लावू असा आम्ही जाहीर निषेध जाहीर इशारा देत आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हा त्या दिवशी बंद करण्यात येईल हा एक आम्ही इशारा देत आहे. आणि समाज इथं मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असताना समाजाच्या माध्यमातून इथं मुख्यमंत्री सांगलीच्या इलेक्शनसाठी येत आहेत, तर असं न करता त्यांनी सांगलीतली इलेक्शन ही शांततेत पार पाडू देत त्यांनी आज आपला दौरा रद्द करावा अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे. जर त्यांनी दौरा रद्द नाही केला तर आम्ही आमच्या गनिमी काव्यानं मराठा आंदोलक त्यांना उत्तर देतील. तसेच सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील संपूर्ण आमदारांना आणि खासदारांना आमचं विनंती आहे की मराठा आरक्षणावर आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, अन्यथा आम्ही 2019 त्यांना आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा युवक हे सर्व त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी जर पाठिंबा व्यक्त करण्यास जसे बाहेरच्या आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत तसे आपणही राजीनामे द्यावेत अशी संपूर्ण मराठा युवकांची इच्छा आहे.